हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सफर की एंड का। आज हम एक बहुत पॉपुलर और आइकॉनिक जगह कवर करने वाले हैं। दिस प्लेस इज कॉल्ड भटांचे दड़पे पोहे। इस जगह का गूगल पिन मैं आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूंगी। हम आए हैं उनके किचन में। आप मेरे पीछे उनका वाड़ा देख सकते हैं। बेसिकली हम उनके शॉप में न जाके यहाँ इसलिए आए हैं क्योंकि उनके शॉप में लोग ऑलरेडी वेट करते हैं उनका शॉप खुलने के लिए। वहाँ ऑलरेडी गर्दी होती है। हमने सोचा क्यों ना उनका किचन कवर करें, ये देखें कि वो अपने सारे पॉपुलर आइटम्स कैसे बनाते हैं। सो हियर वी आर इन दड़पे पोहे's किचन राइट बिहाइंड मी। इसके बाद हम विजिट करेंगे उनके जॉइंट और टेस्ट करेंगे उनके पॉपुलर आइटम्स। कम ऑन, लेट्स गो। वडिलांपासून आमच्या जवळजवळ 40-45 वर्ष केटरिंगचा व्यवसाय आपला। मी साधारण 85 पासून या व्यवसायात आहे केटरिंगच्या। पण थोडासा ड्रॉबॅक असा झाला की 90 पासून कार्यालय ही कंपल्सरी केटरिंगची व्हायला लागली आणि त्यामुळे माझ्या हातात हॉल किंवा कार्यालय राहिलेलं नाही। त्यामुळे अदर सोर्स ऑफ इन्कम काहीतरी गरजेचं आहे। मग त्या संकल्पनेतून ॲक्च्युली मी 2003-08 शास्त्री रोडला एक टेबल चालू केला होता नाश्त्याचं सकाळच्या वेळेत। त्यावेळेला पण हे सांबार सॅम्पल वगैरे काही संकल्पना नव्हती, नुसतं उपमा पोहे साबुदाणा खिचडी आणि शिरा हे 4 पदार्थ असायचे। त्याला तिथे CA काही मुलं होती, 2-4 क्लासेस होते CA, त्यांच्या बॅचेस असे म्हणून साधारण 400-500 डिशचा धंदा तिथे व्हायचा आमचा। पण मीनवाईल 8 साली मी एका DB पॉवर इलेक्ट्रॉनिक कंपनीचं काम घेतलं होतं कॉन्ट्रॅक्ट, त्यामुळे ते इकडचं माझं चेन तुटली आणि मग मध्ये बराच मोठा ब्रेक झाला। ते कामाचं कॉन्ट्रॅक्टही संपलं होतं, इकडचंही संपलं। मग मध्यंतरी फक्त केटरिंगवर डिपेंड होतो मी। आणि मग 13 साली ही ऑपॉर्च्युनिटी आली। माझा एक मित्र आहे महेश बर्वे म्हणून, त्याच्या ओळखीने आमचा एक मध्यस्थी, तोही माझा लकीली मित्रच निघाला। तो म्हणलं भाऊ आपलं असं असं लायसन आहे तर आपण दोघं मिळून करूया का तिथे। म्हणलं चालेल। मग सदाशिवपेठेत आत्ता जी आपली गाडी आहे तिथे 14 साली आमचं हे चालू झालं। सो आय हॅव इन फ्रंट ऑफ मी 1 प्लेट ऑफ दडपे पोहे। दे आर फेमस फॉर दडपे पोहे। सो आय एम गोना स्टार्ट विथ द फेमस डिश। बहुत सारे लोग इसको सांबर के साथ भी लेते हैं बिकॉज वी आर इन पुणे, बट आई हैव टेकन एज इज बिकॉज मुझे कहा गया है कि ये पोहे ऐसे ही खाया जाता है विदाउट सांबर। सो आई एम गोना टेस्ट द ऑथेंटिक वे। आप देख सकते हैं यहाँ पे पोहा है, जो बनने का तरीका मैं आपको वीडियो में दिखाऊंगी, काफ़ी अलग स्टाइल से बना है। ऊपर वी हैव शेव एंड ज़्यादा डेकोरेशन नहीं है, इट्स सिंपल। सो लेट मी टेक माई फर्स्ट बाइट। खट्टा है बिकॉज नींबू निचोड़ा है। पोहा इज सॉफ्ट, वेरी सॉफ्ट एंड क्रंचीनेस फ्रॉम द शेव। बहुत ही टेस्टी है और बहुत यूनिक है। मैंने ऐसे पोहा बहुत पहले जब हम कोंकण गए थे तब खाया था, बट दिस इज रियली डिफरेंट, वेरी टेस्टी। कुछ चीज़ें हैं जो मैं आपको हाईलाइट करना चाहती हूँ। ये बिल्कुल ऑयली नहीं है, इट इज़ टिपिकली ऑयल फ्री। पीपल हु आर वेरी हेल्थ कॉन्शियस उनके लिए पोहा बेस्ट है। जो लोग कांदा पोहा नहीं खा सकते, जेन पीपल जिनको कांदा नहीं चलता, दिस पोहा इज फॉर यू। कोकोनट का बहुत फ्लेवर है। कोंकण पीपल आर नोन फॉर देयर कोकोनट फ्लेवर एंड यू विल नॉट मिस दैट फ्लेवर हियर। Second item that we have ordered from here is 1 plate in which we have taken 1 single vada, 1 idli, sambar and chutney. So let me just taste the idli first. Sambar is hot, it is piping hot.
मुझे इडली खाने में मेहनत नहीं करनी पड़ी. द इडली इज मेल्टिंग इन माई माउथ लाइक इंस्टेंटली. सांबर इज वेरी नाइस. लेट मी ट्राई द वड़ा. इट्स गोना बी अ टास्क. प्लीज बेयर विथ मी. इट्स परफेक्ट. अब जैसे उड़पी होटल में इडली और वड़ा खाएंगे विद सांबर, इट्स दैट काइंड ऑफ अ टेस्ट. यू विल नॉट फील यू आर हैविंग इट इन अ जॉइंट लाइक दिस. एक चीज़ है जो मुझे थोड़ा सा खटक रहा है, विच इज दिस सेव ऑन द टॉप. बीइंग अ साउथ इंडियन आई डोंट फेवर सेव ऑन आइटम्स लाइक दिस, बट वी आर इन पुणे एंड समय के साथ बदलना ज़रूरी है. सो आई विल जस्ट एक्सेप्ट एंड इग्नोर. Our next item is there another USP which is masale appe. So masale appe, एक plate में आपको 5 appe मिलते हैं. You can get this with chutney, you can get this with sambar. Depends आपका taste कैसा है. क्योंकि मैंने इडली वड़ा सांबर के साथ खाया, मैंने सोचा appe हम chutney के साथ खाते हैं. I'm gonna eat this with hand, so you can think whatever. But I wanted to enjoy this basically. Onion, some unique masala. It's crispy actually. Crispy है अप्पे जैसे होने चाहिए वैसे. चटनी के साथ थोड़ा generously try करते हैं. मसाले अप्पे हमने हम्पी में खाए थे, ये उससे अलग है. चटनी बहुत thick है, कोकोनट का फ्लेवर है, तड़का बहुत अमेजिंग गया है. दोनों में कोई भी टेस्ट एक दूसरे को डोमिनेट नहीं कर रहा. इट्स वेरी सटल. एंड द फाइनल आइटम दैट वी ऑर्डर्ड फॉर आवरसेल्फ इज दही वड़ा. इसका सिंगल सर्विंग भी मिलता है, वन वड़ा. वी हैव टेकन वन एंटायर प्लेट विच हैज टू वड़ास. लाल पाउडर मिर्ची का, रेड पाउडर है, चाट मसाला है आई गेस, कोरिएंडर. दिस इज आर वन ऑफ फेवरेट. हमको दही वड़ा बहुत पसंद है इसलिए हमने लास्ट में लिया. नाउ लेट्स ट्राई द फर्स्ट बाइट. आपने देखा होगा मेरा चम्मच इंस्टेंटली अंदर गया. जितना इंस्टेंटली वो कट हुआ है उतने ही इंस्टेंटली वो मेल्ट हुआ है. इट्स दैट सॉफ्ट एंड दही इज वेरी 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 थिक, वेरी फ्रेश. इट्स नॉट वेरी स्वीट, नॉट एट ऑल स्वीट. लविंग इट, बहुत अच्छा है. इफ यू आर अ दही वड़ा फैन लाइक अस, यू कांट मिस दिस प्लेस. सदाशिवपेठेत आत्ता जी आपली गाडी आहे तिथे 14 साली आमचं हे चालू झालं. मग रुटीनचं सकाळचं पहिलं चालू झालं आमचं. उपमा पोहे जे टिपिकल नाश्त्याचं असतं ते आम्ही चालू केलं. आणि मग कालांतरने असं 1-2 महिन्यात असं लक्षात आलं आपल्याला संध्याकाळ फुकट जाते आहे तर संध्याकाळ काहीतरी करणं गरजेचं आहे. पण मग संध्याकाळ करायचं काय तर काहीतरी डिफरंट पाहिजे की जे बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. तर त्या संकल्पनेतून दडपे पोहे हा आमचा कोकणीचा जो प्रकार आहे तर तो एक डोक्यात आला की बाबा पोहे सर्वसामान्य माणसाला कधी आणि कुठे आवडतात. जसं वडापाव माणूस कुठेही काही कधी खातो तसं पोहेसुद्धा चालू शकतील. ह्या संकल्पनेतून आम्ही ॲक्च्युली दडपे पोहे चालू केले. पण दडपे पोहे नुसते जाणार नाहीत तर मग इडली सांबार करूया. मग इडली सांबार दडपे पोहे ह्या दोन गोष्टींनी सुरुवात झाली.
मग हळूहळू कालांतराने त्यात उडीद वडा ॲडिशन झाला, बटाटे वडा ॲडिशन झाला, हे सगळे पदार्थ रन व्हायला लागल्यानंतर पोह्याला तर डिमांड भलती वाढली. फक्त एक आश्चर्याचा धक्का असा होता की दडप्या पोह्यावर सांबार घेणं ही संकल्पना माझ्यासाठी फारच आवड होती. आणि जो तो मागायला लागल्यानंतर मी पहिलं एक वर्षभर लोकांना समजून सांगितलं की दडपे पोहे हा प्युअरली तसाच खायचा पदार्थ आहे, तर त्याच्यावर तुम्ही सांबार किंवा चटणी घेऊ नका, त्याची मजा जाईल ओरिजिनल. पण ते काय इथे पुण्यात आता तो नियम झाला आहे की पोहे हे सांबार किंवा सॅम्पलशिवाय खायचेच नाहीत. मग त्या जंगलपर्यंत त्याचा स्पीड आणखीन वाढला सांबारामुळे. मग आणखीन काहीतरी ॲडिशन करावं, वेगळं करावं म्हणून आमच्या सौभाग्यवतींनी मला सांगितलं, आपण दहीवडे कामात करतो तर आपण दहीवडा पण ठेवूया. पहिल्यांदा मी तिला थोडा विरोध करा तर म्हणलं हातगाडीवर दहीवडा जाणं हे जरा अवघड आहे कन्सेप्ट, ठेवून ठेवून बघू, गेलं तर ठीक, नाही तर आपल्याला काय आपलंच आहे शेवटी व्यवसाय. त्या संकल्पनेतनं दहीवडा चालू झाला. मीनवाईल कर्नाटकातली माझी एक आते बहीण आहे, तर ती आप्पे देते आम्हाला बऱ्याच वेळा करून खायला म्हणून घरी, तर त्याला ती फड्डा असा शब्द आहे तिकडे कर्नाटकी, तर मग ते चालू करायची असं एक डोक्यात आलं. तर आता सध्या ह्या ज्या आमच्या कन्या आहेत तर त्यांनी त्या डिपार्टमेंट स्वतःकडे घेतलेलं आहे आप्पे. तर दहीवडा आप्पे आणि पोह्याचं रेटिंग इतकं टॉपला गेलं की मी माझ्या इमॅजिनेशनच्या पोटीकडे झालं ते गणित, म्हणजे दहीवडा जाऊ शकतो गाडीवर ही संकल्पना केवळ माझ्या बायकोमध्ये सिद्ध झाली म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आणखीन एक गंमत म्हणजे तिखट मिठाचा सांजा चालू केला आम्ही. तर सुरुवातीला तो सांजा म्हणजे काय हे माहितीच नव्हतं लोकांना, प्रत्येकजण सांजा म्हणजे काय, तर तो उपम्याचाच प्रकार आहे. ॲक्च्युली उपमा आणि उपिट्या कर्नाटकी आहे आणि सांजा हा प्युअरली आपला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, त्याला पिवळा सांजा असं म्हणतो आपण. तर तोही संध्याकाळी मिळायला लागल्यानंतर लोक खुश झाले की उपमा आणि पोहे संध्याकाळी पण अवेलेबल असं. पण एकूण मी बघितलं की पोहे ही संकल्पना तुम्ही रात्री बाराला दिली तरी लोक आनंदाने खातात. दडपे पोहे हा प्रकार आहे ना हा पूर्णपणे नारळ आणि नारळाचं पाणी याच्यावर खगा खेळा. आणि हा मुळात म्हणजे मुख्य पोहे गरम नसतात, हे पोहे गार असतात. मुळात ती संकल्पना पटवून द्यायला मला खूप दिवस गेले, कारण माणूस पोह्याची डिश हातात घेतल्यावर हे पोहे गार आहेत, हे पोहे गारच असतात, कारण ह्याला फोडणी वरनं दिलेली असते. ह्याला फोडणी देऊन खोबरं आणि नारळाच्या पाण्यामध्ये ते भिजवून ठेवतात आणि नंतर मग त्याला परत एकदा हात देऊन मिरची, आलं, लिंबाचा रस, मीठ, साखर हे सगळं टाकून मग ते फायनली परत वरनं खोबरं टाकून ते मिक्स करतात. ही संकल्पना दडपे पोह्याची. आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये इन्स्टंट खायचं असेल तर कांदा पण टाकतात, तोही सुंदर लागतो. पण आम्हाला इथे ते 2-3 तास रन करायचे असत आणि कांद्याला नंतर एक कच्च्या कांद्याला स्मेल येतो, त्यामुळे तर आम्ही तिथे कांदा टाकत नाही. पण त्याचा बेनिफिट मला उलटा असं झालं की माझ्याकडे जैन येणारी लोक पब्लिक खूप आहे मेडिकल लाईनमध्ये, तर ते जाम खुश झाले की बिना कांद्याचे पोहे पण अवेलेबल आहेत या गोष्टीवर. आणि सांजामध्ये पण कांदा नसतो आपला, त्यामुळे सांजाही त्या लोकांना चालतो. पण नॉर्मली सगळीकडे कांदा लसणीशिवाय विषयच नसतो, कुठलाही पदार्थ हा कांदा लसूण असतोच, त्यामुळे ते आणखीन मला पिकअप घेतलं त्या गोष्टीने. आणि दडपे पोहे हा थोडासा गोडसर असा प्रकार आहे, म्हणजे मुळात नारळाचा हे असल्यामुळे नारळ, नारळाचं पाणी, साखर जरा जास्त असते त्या पोह्यानं, पण टेस्टी प्रकार आहे. तो नुसता खाल्ला तर जास्त चांगला आहे. पण आता म्हणजे जे नियमित दडपे पोहे खाणारे कोकणातले लोक आहेत तर त्यांनीसुद्धा हल्ली ते सांबार घालून खाल्ल्यानंतर ते म्हणले नाही ही टेस्ट आणखीन भारी लागते. म्हणजे मी म्हटलं शेवटी ती दडपे पोह्याची टेस्ट गेली ना, सांबार पोहे छान लागतील पण ते दडपे पोहे म्हणून लागणार नाहीत. पण शेवटी ग्राहक देव भाव, लोकांना जे आवडेल ते देण्यात मजा आहे, त्यामुळे हे दडपे पोहे जास्त आपले फेमस झाले खरं म्हणजे. आणि दहीवड्याचं आणखीन एक गोष्ट अशी आहे तुला की दहीवडा आहे ना त्याच्यात दोन गोष्टी आहेत की दही अति साखर टाकून गोड केलेलं नसावं आणि त्याबरोबर वडासुद्धा त्याचा सॉफ्ट पाहिजे. त्या दोन्हीपैकी एक जरी गणित बिघडलं तरी दहीवड्याची मजा गेली. म्हणजे तुम्ही भले त्याच्यावर डेकोरेशन नाही काही केलं तरी चालेल दहीवड्यावर, पण वडा एकदम सॉफ्ट आणि दही नॅचरल गोड असलेलं जास्त चांगलं. साखर तर कुठल्याही दह्यात टाकायला लागते पण त्याचं एक प्रमाण पाहिजे, कारण आंबट दह्यामध्ये तुम्ही किती साखर टाकली तर ते आंबट गोड लागेल पण गोड नाही लागणार. त्यामुळे दही वापरताना इतकं सुंदर वापरलं गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये माफक साखर आणि वडा मात्र कंपल्सरी तो सॉफ्टच असला पाहिजे. म्हणजे वडा तोडायला लागता कामा नाही चमच्याने, तो सहज आत गेला पाहिजे वाटीमध्ये. असा एक दहीवडाही आपला तो स्वामी कृपेने छान झालं ते सक्सेसफुली. सकाळी 7:30 ते 11 आपली जी नाश्त्याची गाडी असते त्याच्यामध्ये बायको सगळं हँडल करते आणि संध्याकाळी आत्ता मी असतो गाडीवर.
असं आमचं टीमवर्क चालू आहे. आणखीन काहीतरी पुढे वाढवायची संकल्पना चालली आहे, तर ह्या पुढच्या जनरेशनच्या काहीतरी डोक्यात संकल्पना आहेत आणखीन. म्हटलं धोक्यात काही असू द्या, हे आहे तो फॉर्मॅट बदलायचा नाही, आणि हे पदार्थ सोडून आणखीन काही करायचं असलं तर करा, पण ह्याला ब्रेक द्यायचा नाही, कारण हे थोडेसे युनिक आयटम आहेत. आणि मुळात मला असं लक्षात आलं की आपण संध्याकाळी जे आयटम देतो आहे ते सकाळी कुठेच मिळत नाहीत, संध्याकाळी कुठेच मिळत नाहीत. दडपे पोहे हा प्रकार तर बोटावर मोडण्या इतक्या ठिकाणी मिळतो फक्त पुण्यामध्ये, हार्डली 2 किंवा 3 ठिकाणी. पण इडली सांबार सुद्धा सकाळी सगळीकडे मिळेल ना, त्याला संध्याकाळी मिळत नाही. हॉटेल जोडू ना, हॉटेलमध्ये गोष्ट वेगळी. मीडिया हा प्रकार खूप भारी आहे असं मला लक्षात आलं. खरं सांगायचं तर सोशल मीडियाशी माझा तसा वैयक्तिक काही संबंध नव्हता आणि कधी इंटरेस्ट पण नव्हता मला त्या गोष्टीमध्ये, पण त्यातनं आपण एवढं बिझनेस म्हणजे एक्सपांड करू शकतो हे मागच्या वेळेच्या शूटप्रमाणे मला असं लक्षात आलं. अरे बापरे, हे भलतंच काय काय, म्हणजे आपण सातासमुद्रापोटीकडे एका मिनिटात पोहोचतो लोकांचं. उगाच नाव द्यायचं म्हणून घरगुती आईच्या मायेचं वगैरे असं जाणत काही लॉजिक नसतं. लोकांनी आपल्याला हा रिपोर्ट करणं, म्हणजे ज्याला लोक मला सांगतात की हे सांबार म्हणजे घरात बसून केल्यासारखं वाटतं, साऊथ इंडियन स्टाईल असतं हे सांबार, मी म्हटलं आता ते प्रत्येकाची करण्याची वेगळी आहे, थोडी दुसऱ्याचं वाईट असतं अशातला काही विषय नाही, कारण प्रत्येकाचं स्टाईल वेगळी आहे. कुणाला काय आवडेल हे आपण नाही जज करू शकत. बाय फ्लूक आपलं आवडलं हे आपलं भाग्य समजायचं, आणि याला अदर सोर्स आपले कुठलेही मसाले आपण बाहेर वापरत नाही. म्हणजे इव्हन आमच्याकडे कधीतरी सकाळी येऊन टेस्ट करा, सॅम्पल हा जो विषय मिसाईचा, तर मिसाईच्या रश्याला ओलं आलं कांदा लसूण आणि लाल तिखट याच्या पलीकडे आम्ही तिसरा मसाला टाकत नाही. आणि त्याच्यामुळे काय की असे सिनियर लोक पण मला सांगतात की बा आता 8-8 वर्ष आले आम्ही खातोय पण कधी आम्हाला त्रास झालेला आठवत नाही, म्हणजे ॲसिडिटी झाली वगैरे. कारण ह्याचं माफक तेल, तळणीच्या तेलात वारंवार न तळणं आणि तळणीचं तेल कुठल्याही फोडणीला न वापरणं, ह्या स्पेसिफिक 2-4 गोष्टी पाळल्या तर त्याला घरगुती चव यायलाच पाहिजे. कारण घरगुती म्हणजे काय की आपण जे रिपीटेड गोष्ट करत नाही ती घरगुती. मुळात या व्यवसायाची आवड असणं खूप गरजेचं असतं, असं उगाच कोणी ओढून ताणून आणून किंवा हे करा ते करा हे या धंद्यात अजिबात चालत. मुळात आमच्या घरात ते लहानपणापासून असल्यामुळे मी आणि माझा भाऊ आवडीने मुळात ही खूप कामं करतो, रादर तो मॅनेजमेंट अतिशय छान करतो आणि माझा साधारण थोडा बनवण्याकडे किंवा नवीन पदार्थ शिकण्याकडे जास्त कल आहे, आवड आहे मुळात मला त्याचे. मसाला अप्पे याच्यासाठी की आपण साधे अप्पे म्हणजे पांढरे अप्पे असतात ऍक्च्युली ते आपण नेहमीच खातो, पण हे जे फोडणी केले म्हणजे मसाला अप्पे जे असतात त्याला एक टेस्ट वेगळी असते, त्याच्यात कांदा हळद किंवा ठेचा मीठ कोथिंबीर हे सगळं असतं आणि त्याची जी एक नुसती टेस्ट लागते ती जास्त कमाल असते. म्हणजे इवन ते अप्पे नुसते खाल्ले ना तरी छान लागतात, लाईक विदाऊट चटणी. सो इट्स बेटर दॅन साधेवाले अप्पे की मसाला अप्पे खाणं मी सुद्धा जास्त प्रिफर करते.